नागपुर शहर के निजी झोपड़पट्टी को लेकर कुछ मुद्दों को विधायक प्रवीण तटके ने सदन में उपस्थित किए हैं, जिस मुद्दों पर सरकार द्वारा सकारात्मक भूमिका मिली है, इसलिए प्रवीण तटके ने धन्यवाद दिया है। इसी श्रृंखला में हमारी संवाददाता क्षितिजा देशमुख ने खास बातचीत की है, आगे डालते एक नजर। विधानसभा में आपने झोपड़पट्टी धारकों के मुद्दे को उठाया था, उस पर आपको आश्वासित किया गया है, क्या ये पूरा मामला? नागपुर शहरात 450 झोपड़पट्ट्या, काही झोपडपट्ट्या स्लम घोषित आहेत, काही नाही आहेत। NIT धोरणांमध्ये फक्त घोषित असल्या म्हटलं, त्या घोषितला पण आज त्यांनी आम्ही घोषित करू, त्या सर्वे करू असं आश्वासन दिलं आहे। आणि ज्या झोपडपट्ट्यात त्यात अनेक ठिकाणी अनेक संस्थांच्या आहेत, म्हणजे कुठे NMC आहे, कुठे NIT आहे, कुठे NMRD आहे, कुठे नजूल आहे, कुठे झुडपी जंगल आहे, कुठे खाजगी आहे, या सगळ्यांचं एकत्रित धोरण ठरवावं आणि त्या सगळ्यांना त्याचा लाभ द्यावा, हा नंबर एक। नंबर दोन, जिथे अतिक्रमणकारी शब्द आहे तिथे पट्टेधारक असा करावा, जेणेकरून त्यांचं प्लॉट त्यांना तारण ठेवता येईल, त्याच्यावर कर्ज मिळेल। नंबर तीन, या सगळ्यांना खाजगी झोपडपट्टीत बांगलादेश तांडापेठमध्ये 1000 रुपये स्टॅम्प ड्युटी केली आहे, ती सर्व खाजगी झोपडपट्ट्यांवर करावी अशी मागणी आहे, ती त्यांनी पूर्ण करू असं आश्वासन दिलं आहे। आणि याचं एकत्रित धोरणाकरता याच अधिवेशनात बैठक करू, त्यात माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री देवेंजी आणि माननीय सामंतसाहेब उपस्थित राहू आणि सर्व अधिकाऱ्यांना ठेवू, अशी एकत्रित बैठक आश्वासन दिलं आहे। मी सरकारचं धन्यवाद देतो नागपूर शहरातर्फे। जिस तरह से आश्वासन मिला है, इसे अमल में कब तक लाया जाएगा? इसी अधिवेशन में पॉलिसी हो गई तो एक महीने भर में ये सारा अमल में आ जाएगा। धन्यवाद। नाही नाही, याच्या आधी जे रजिस्ट्रेशन झाले त्यांना टॅक्स या किमती एवढं लागायचं, पण ते सरसकट 1000 रुपये करा अशी आमची मागणी। खाजगी झोपडपट्ट्यांबरोबर खाजगी, कारण तांडापेठ बांगलादेश या खाजगी आहे, नगर नाईक आणि कायंती जी जमीन होती, माननीय नितीनजींच्या प्रयत्नांमुळे तिथे पट्टे वाटप झालं आणि तिथे जी स्टॅम्प ड्युटी आहे ती 1000 रुपये झाली, त्यामुळे माननीय नितीनजींचं आणि सरकारचं मी धन्यवाद देतो। निजी झोपड़पट्टियों का जो है मसला जो है इस शीत सत्र के दौरान हल हुआ है, और जिसके लिए सरकार को जो है प्रवीण दट के विधायक इन्होंने धन्यवाद दिया है। कैमरा पर्सन अजित कौर के साथ मैं क्षितिजा देशमुख, BCN News नागपुर।